नुकतंच आपण बजेट बघितलं असेल, माननीय मोदीजींनी या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 10 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 10 लाख कोटीची गुंतवणूक, याचा अर्थ देशामध्ये करोडो करोडो रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत. आज स्टार्टअप सारख्या योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो की ज्या भारतामध्ये 2014 पूर्वी बोटावर मोजण्या इतके स्टार्टअप होते, 100-200 स्टार्टअप होते, त्या ठिकाणी आता 80,000 स्टार्टअप सुरू झाले आहेत. आणि हा एक एक स्टार्टअप असा आहे की यातले काही स्टार्टअप तर 15-15, 20-20 हजार लोकांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देत आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा दर वाढलेला आहे. आणि त्याचसोबत जे आमचे युवा आहेत यांच्या कल्पनाशक्तींना देखील बळ मिळत आहे. आज आपण जर बघितलं, हे जे काही स्टार्टअप आहेत यातले 90% स्टार्टअप हे ज्यांच्या घराण्यामध्ये कोणी बिझनेसमध्ये नाहीत अशा युवांनी तयार केले आहेत. यातले 80% स्टार्टअप असे आहेत की जे मुंबई पुणे नाही तर टियर 2 सिटीमध्ये तयार झालेले आहेत. त्यामुळे ही जी काही एक इकोसिस्टीम तयार झाली आहे, आज सामान्य मुलगा देखील किंवा मुलगी देखील या स्टार्टअपच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन करू शकते. परवा ज्यावेळी माननीय पंतप्रधान नागपूरला मेट्रोचं उद्घाटन करायला आले आणि मेट्रोमध्ये त्यांनी काही लोकल स्टार्टअपशी चर्चा केली, त्यावेळी तिथे एक स्टार्टअप होता, आपले लोकल लोक होते, त्यांनी सांगितलं की हल्दीराम सारखी जो उद्योग आहे जो 100 देशांमध्ये एक्सपोर्ट करतो, याची सगळी मशिनरी ही इम्पोर्टेड होऊन यायची, आता ती सगळी मशिनरी नागपूरचा एक स्टार्टअप तयार करतोय आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात परकीय चलन तर आपलं वास्तवच आहे पण आपल्या युवांना नोकरी देखील मिळते, रोजगारही मिळतोय. त्यामुळे हा जो काही एक बदल आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय.